गुजरात पॅटर्नचा फटका शिंदे गटाला बसणार ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला आहे तरी महाराष्ट्रात शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे कोणाची मंत्रिपदावर वर्णी लागते यासाठी सर्व आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे आता महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न वापरला तर शिंदे गटातील मंत्र्यांना गुजरात पॅटर्नचा फटका बसू शकतो कारण दोन हजार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या शिवसेना भाजप सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले आठ जण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आले आहेत त्यामुळे यातील अनेक जणांना पुन्हा मंत्रिपदाची वेध लागल्याचं बोललं जातं मात्र त्याप्रमाणे गुजरातमध्ये एकाही माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं तसं झालं तर अनेकांची स्वप्न हवेत विरणार आहेत फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद उपभोगलेले कोण कोण शिंदे गटात आहेत हे पाहूया तर एकनाथ शिंदे फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद सांभाळलेले एकनाथ शिंदे स्वतःच मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांच्याच हातात सूत्र आहेत तानाजी सावंत तानाजी सावंतांकडे फडणवीस कॅबिनेटमध्ये अल्पकाळासाठी जलसंधारण मंत्रालयाची धुरा होती मात्र सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ठाकरेंनी सावंतांकडे पुन्हा जबाबदारी देणं टाळलं त्यामुळे ता सावंत नाराज होते आता शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपदाची आशा दिसते रामदास कदम फडणवीसांच्या कार्यकाळात पर्यावरण मंत्रालयाची कॅबिनेट सांभाळले रामदास कदम नाराज नाट्यानंतर शिंदे गटात सहभागी झाल रामदास कदमांकडे सध्या विधीमंडळाचं सदस्यत्व नाही त्यामुळे ते पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता धुसर आहे संजय राठोड हे फडणवीस मुख्यमंत्री असताना महसूल विभागाचे मुख्यमंत्री होते ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट कॅबिनेटमध्ये वर्णी लागली परंतु एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला परंतु वर्षभरानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही आता शिंदे गटात सहभागी झाल्यावर ते कमबॅक करण्यासाठी आतुर आहेत दादा भुसे फडणवीसांच्या काळात आता भुसेंनी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्रीपद सांभाळले होते ठाकरे सरकारमध्ये त्यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली मागच्या ट्रेने भूसे शिंदे गटात गेले नव्या सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेटची कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची त्यांना आशा असावी विजय शिवतारे फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री राहिलेले विजय शिवतारे आता शिंदे गटात आहेत शिवतारेंना पराभवाचा धक्का बसल्यामुळे त्यांच्याकडे आमदारकी नाही तुर्तास त्यांना मंत्रीपदापासून दूरच राहावे लागले दीपक केसरकर फडणवीस सरकारमधे गृहराज्यमंत्रीपद सांभाळणारे दीपक केसरकर आता एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यामुळे ता, केसरकरांना निश्चितच मोठी जबाबदारी मिळेल गुलाबराव पाटील देवेंद्र फडणवीसांच्या काळात सहकार राज्यमंत्रीपद भूषवणारे गुलाबराव पाटील थेट कॅबिनेटमध्ये पोहोचलेत पाणीपुरवठा मंत्रालय सांभाळलेले गुलाबराव आता शिंदे गटात कोणतं मंत्रीपद सांभाळणार याची उत्सुकता आहे या नेत्यांनी मंत्रीपद भूषवलेली होती आता गुजरात पाटनचा विचार केला तर ज्या नेत्यांनी मंत्रीपद भूषवलेला आहे त्यांना परत मंत्रीपदावर विराजमान केलेलं नाही असे झाले तर या नेत्यांना गुजरात पाटणचा धक्का बसणार आहे नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील